तेजस मामा उद्या तू बाहेर येतेस ना, म्हणूनच तुला भेटायला आलो. उद्या तू बाहेर आल्यानंतर आपल्याला इतकं उघडपणे भेटता येणार नाही. खरंय, तिचे हेर असतील ना पाळतीवर, तो पाटील तर पहिला. त्याला घाबरायला नको, तू फक्त कल्याणीपासून सावध राहा. तिला कसलाही संशय येता कामा नये, नाहीतर ती तुझंही तोंड बंद करायला मागे पुढे बघणार नाही. जस्ट डोंट वरी मामा, मी सगळी खबरदारी घेईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे आहेस ते केवळ कल्याणी पटवर्धनमुळेच. तसं बघायला गेलं तर तू ही शिक्षा तिच्यासाठीच भोगतीयस. बाहेर आल्यानंतर तुझं एकच ध्येय असायला हवं, कल्याणी पटवर्धनची बर्बादी. लीलावाची बोली पूर्ण झाल्यावर कल्याणीचा चेहरा बघत पाहण्यासारखा होता. तिला वाटलं तिने मला टक्कर देऊन स्वर्गच जिंकला. मग तू ग्रेट आहेस, त्यांना त्यांच्याच पैशाने मूर्ख बनवलास. अरे नुसतं मूर्ख नाही बनवलंय, हा सौदा तिला खूप महाग पडणार आहे. मामा, तुला हरवण्याच्या नादामध्ये त्यांनी बोलीची रक्कम इतकी चढवली होती, त्यांच्या लक्षातच आलं नाही. आणि आता जेव्हा लक्षात येईल जमिनीवर येतील त्या. ह्या धक्क्यातनं ती भानावर यायच्या आत आपण आपल्या रिसॉर्टचं काम सुरू करायला हवं. निर्जा तू निघतेस ना उद्या? हो. बरं, आठवणीने फाईल्स घे, मी आर्किटेक्टशी बोलून ठेवलंय, तो तुला साईटवरती घेऊन जाईल. असं काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणा. तू केव्हा जाणारस? आत्ताच काही सांगता येत नाही, जोपर्यंत माझं इथलं काम संपत नाही तोपर्यंत अजिबात जमणार नाही. डोंट वरी मानव, मी सगळं हँडल करेन. मानव, हे बघ, निर्जा तिथे जाते हे ठीक आहे, तुम्ही इकडे कल्याणी पटवर्धनला बर्बाद करून तुमची संपत्ती वाढवा, नंतर मी त्याच्यावर कब्जा करायला मोकळी. आज मृणालने हार पत्करून बाजी मारली आहे, काय करू मी? ती जर एक एक करून अशीच मला मात देत राहिली तर माझं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. केदार, यश आला का? नाही का? आज जर यश माझ्या बरोबर असतं ऑक्शनला तर इतकं पैशाचं नुकसान झालं नसतं. गेला कुठे हा मुलगा? सेल फोन ऑफ आहे त्याचा, ऑफिसमध्ये फोन केला तर तिथेही नाही आहे. एक फोन करायला काय होतं त्याला? दिवस कसेच माहितीत ना त्याला. यश कुठे आहेस तू? माझ्यावरचा राग मम्मा आणि पप्पांवर का काढतोस तू? माझ्यापासून लांब राहायचं म्हणून आपल्या माणसांपासून का दूर जातोयस? अरे तू समोर आल्याशिवाय तुझा राग कसा घालवू मी? तुझी समजूत कशी काढू? हॅलो यश. मानव बोलतोय. प्लीज फोन कट करू नकोस. तू इथे कसा फोन केलास? मी तुझ्या घरी फोन केला होता, म्हणजे तुझ्या आईकडे. तिकडे मला कळलं की तू इथे आलीस, म्हणूनच मुद्दामून फोन केला तुझं अभिनंदन करायला. अभिनंदन अमृत. तू मनापासून बोलतोयस? अगं अमृत, असं मला अगदी मनापासून वाटतंय. तू आणि यशने पुन्हा एकत्र यावं असं खरंच मला मनापासून वाटतंय. मी असं अनेकदा यशलाही म्हणालोय,
तुला खोटं वाटतंय का? तू यशला विचार. अरे पण यश घरात नाही आहे. मी इथे आल्याचं कळलंय की काय माहीत, त्याचा फोनही स्विच ऑफ आहे. अगं अमृता, तो कामात असेल, मीटिंगमध्ये बिझी असेल. डोंट वरी, त्याने वरवर कितीही दाखवलं ना तरी तुला पाहिल्यावरती त्याला आनंदच होईल. अगं त्याच्या जागी मी असतो ना तर मलाही झाला असता आनंद. तुला एक रिक्वेस्ट करू, हे बघ गैरसमज करून घेऊ नकोस. बोल ना, मी यशला फोन करू का? नको. इनफॅक्ट यापुढे आमच्यापैकी कुणालाच फोन करू नकोस. का? तुला माझ्याबद्दल अजूनही विश्वास वाटत नाहीये? प्रश्न तो नाहीये, पण यापुढे आमच्या दोघात तुझ्यामुळे कुठलेही कॉम्प्लिकेशन झालेले मला चालणार नाहीत. ठीक आहे, मी आपलं तुला मैत्रीच्या नात्याने फोन केला. तुला नसेल आवडत तर नाही करणार फोन. बरं अमृत, स्वतःची काळजी घे आणि हो, यशचीही काळजी घे. आपुलकीनी फोन केल्याबद्दल थँक्स, पण लक्षात ठेव पुन्हा कधीही फोन करायचा नाही. तूही लक्षात ठेव, कधी काहीही प्रॉब्लेम आला मला कळवशील. काही प्रॉब्लेम होणारच नाही, कारण हे घर माझं आहे, ही माणसं माझी आहेत. गुड नाईट. काय ग मामा? चल निघूया. सर कुठे आहेत? झोपलेत केव्हाच. ठीक आहे, मी तयार आहे, आपण निघूया. हळू, तिथे जागे होतील त्या दिवशी सारखे. चल चल लवकर. केदार, बरीच रात्र झाली आहे, यशचा अजून पत्ता नाही. असं कोणालाही न सांगता कुठे गेला हा? मी तरी काय सांगू, त्याचं काहीतरी काम असेल. एवढा वेळ घराबाहेर राहण्या इतकं असं काय काम असू शकतं? त्याचं वागणंच कळेना असं झालंय अलीकडे. काल सुद्धा कसा बोलला तो. इथे तुमचा मुलगा सकाळपासून गायब आहे आणि तुम्हाला काहीच काळजी वाटत नाही. आता मी तरी कोणाकोणाची काळजी करू? आणि त्या दिवशी तूच म्हणालीस ना, यश आता लहान राहिलेला नाही, त्याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. या घरात कोणीही केव्हाही जावं केव्हाही यावं, मी कोणाला काहीही बोलणार नाही असं ठरवलंय. कसे बा पाहतो तुम्ही, आतापर्यंत एखाद्याने मुलाचा ठाव ठिकाणा शोधला असता? सांगितलं ना, मी सगळ्यांपासून अलिप्त राहायचं असं ठरवलंय. तुला हवं असेल तर तूच त्याचा ठाव ठिकाणा शोध. ते करतेच आहे मी. मी सिक्युरिटीला विचारलं तर तो म्हणाला काल रात्रीच यश गाडी घेऊन बाहेर गेलाय, म्हणून जास्त काळजी वाटते मला. पप्पा, मला वाटतं आता आपण पोलिसांकडे कंप्लेंट करायला हवी. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू या घरात पाऊल टाकलंस आणि माझा मुलगा घर सोडून गेला. तुझं तोंड बघावं असं वाटत नाही त्याला. ताबडतोब इथून निघून जा अमृता, म्हणजे माझा यश नक्की परत येईल.
यशला मी जाताना 10 वेळा बजावलं होतं माझ्या संपर्कात राहा म्हणून, तरी त्याने दिवसभरात एकही फोन केलेला नाहीये. मी कल्याणीला दाखवत नसलो तरी आता मलाही त्याची काळजी वाटायला लागली आहे. हॅलो कमिशनर साहेब, नमस्कार. मी कल्याणी पटवर्धन बोलते. साहेब, माझा मुलगा यश पटवर्धन कालपासून बेपत्ता आहे. हो सर, नाही तुम्ही काहीही करा सर, पण हो सगळीकडे शोध घेतला. ओके सर, थँक यू व्हेरी मच. आई, अप्पू बरं झालं तू आलीस. अगं माझं केव्हापासून मनच लागत नाहीये. का ग, ताईचा फोन नाही आला अजून? अगं ती गेल्यापासून तिचा फोन नाही म्हणून तिची खुशाली विचारण्यासाठी मीच केला होता फोन. तर काय, यश पुन्हा तिला काही बोलला? अगं यश काल रात्रीपासून गेलाय, तो अजून परत आलेला नाहीये. काय अजून आला नाहीये? तेच तर. असं कुठे गेला असेल ग कुणालाही न सांगता? आई तू टेन्शन नको घेऊस. अगर रागाच्या भरात गेला असेल तो राग निवडला की येईल घरी परत. अप्पू आता आला असेल का ग परत? आपण फोन करून विचारूयात. नको, इथे कल्याणीबाईंनी फोन उचलला तर पुन्हा काहीतरी बोलतील त्या, आणि मग ताईलाही वाईट वाटेल. आत्ताच आजारातून उठली आहे ग ती, काही खाल्लं असेल की नाही कोणास ठोक. आई इथे काळजी करत बसल्याने काही होणार आहे का? संबंध चांगले असते तर मी स्वतःच तुला तिथे घेऊन गेले असते. संबंध चांगले असते तर अमृताचीही काळजी वाटली नसते ग. शिवाय यश घरी परत आल्यावर तिला कसं वागवतो ह्याचंही दडपण आहेच. इन्स्पेक्टर, हा माझ्या मुलाचा फोटो. घरातून बाहेर गेले तेव्हा त्यांच्या अंगावर कोणत्या रंगाचे कपडे होते? ऍक्च्युली तो बाहेर पडला तेव्हा आम्ही कोणीच त्याला पाहिलं नाही. पहाटेच्या सुमारास गेला पण आमच्या सिक्युरिटी गार्डने त्याला बघितलं होतं. ठीक आहे, मी त्यांच्याशीही बोलतो. पण मला एक सांगा, त्यांचं घरात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं? अहो नाही, भांडण कशाला होईल, रात्री अगदी मजेत होता. इन्स्पेक्टर, मला वाटतं एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. काय? ठीक आहे मॅडम. शहरातले सगळे पोलीस कामाला लावा. 24 तासांच्या आत माझ्या मुलाचा तपास लागायला हवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, टॉप प्रायोरिटीवर ही केस मी स्वतः हातात घेतो. येतो मी.
यशला जाण्याची परवानगी देऊन मी चूक तर केली नाही ना? काल रात्री तो एखाद्या विरक्ती आलेल्या माणसासारखं बोलत होता. त्याच्या मनात भलते असेल ते विचार तर नव्हते ना? माझं चुकलंच. अशा मनस्थितीत मी त्याला घरापासून लांब जाण्याची परवानगी द्यायलाच नको होती. हॅलो, मी कल्याणी पटवर्धन बोलतीये. माझ्या मुलाचा काही तपास लागला का? ठीक आहे, अजून काहीच क्लू सापडलेलं नाही. उद्या सकाळपर्यंत जर काही तपास लागला नाही केदार, तर मी सरळ कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाऊन थडकणार आहे. त्यांच्या डिपार्टमेंटची माणसं अशी कामं करतात? केदार, यशच काही बरं वाईट तर नाही मम्मा? असं काही होणार नाही. यश यश नक्की सुखरूप असेल.